अन्नाभाऊ साठे जी की जयंती आज पूरे देश भर में बहुत धूमधाम से मनाई जा रही है और नागपुर में भी उतनी ही धूमधाम से हर साल मनाई जाती है। और इस साल भी हम देख रहे हैं अन्नाभाऊ साठे चौक पर ये जो जयंती है वो काफी उत्साह से यहाँ पे मनाई जा रही है, काफी संख्या में यहाँ लोग शामिल है। आइए चलते हैं और दिखाते हैं आपको कुछ झलक। आज अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती, त्यानिमित्ताने आज या ठिकाणी या ज्या चौकामध्ये यांच्या प्रतिमेला अभिवादन माल्यार्पण करण्यात आलेलं आहे। परंतु अण्णाभाऊ साठे हे एक त्या क्रांतिकारी विचाराचे होते, त्यांनी आपल्या समाजासाठी एक माध्यम निवडलं। ते अज्ञान हा एक माणसाच्या जीवनातला मोठा दुर्गुण असतो आणि त्यावेळेस आपल्या भारतावर अज्ञानाचं सावट होतं, निरक्षरता होती, त्यामुळे एक माध्यम निवडलं। पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी एक उत्क्रांती केली आणि आपल्या समाजाच्या लोकांना संघटन मजबूत करून त्यांनी आवाज उठवला आणि महाराष्ट्राच्या एका इतिहासामध्ये आपलं एक उज्ज्वल असं नाव कमवलं। त्या जयंतीनिमित्त मी सगळ्या समाजवादांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या स्मृतीला मानवंदन अर्पण करून थांबतो। मैं संजय कठाळे लवसेना एक अध्यक्ष हूँ। जगविख्यात साहित्यिक अण्णाभाऊ साठे ज्यांनी आपल्या साहित्याने शोषित पीडितांना, कामगारांना, शेतकऱ्यांना जागृत केलं आणि आपल्या साहित्याद्वारे सर्व समस्त लोकांना जागृत केलं, संघर्ष उभारला आणि एक या महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांचे एक नायक म्हणून समोर आलेले आहेत असे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त मी त्यांना सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो। आणि अण्णाभाऊंना माझी एकच मागणी आहे की अण्णाभाऊंना या देशामध्ये ज्यांनी देशाचं नाव दुसऱ्या देशामध्ये प्रसिद्ध केलेलं आहे, जसं म्हणतात की फक्त आम्ही हे म्हणत नाही की अण्णाभाऊ मातंग समाजाचा म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही नाही, ज्या ज्या लोकांनी देशाचं नाव दुसऱ्या देशामध्ये लौकिक केलं, जगामध्ये जे प्रसिद्धी दिली असं एकमेव नाव अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये, म्हणून आम्हाला वाटतंय की अण्णाभाऊंनाही या देशात भारतरत्न पुरस्कार मिळायला गेला पाहिजे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा। कारण की या देशामध्ये ज्या ज्या लोकांनी जसं खेळण्याच्या क्षेत्रामध्ये सचिन तेंडुलकरनी नाव कमावलं त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला, लता दीदींनी गायनामध्ये काम केलं त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आणि ज्या ज्या लोकांनी देशाचं नाव लौकिक केलं अशा देशातील लोकांना त्यांना अशा लोकांना साहित्यामध्ये जगामध्ये एकमेव साहित्यिक आहे ज्यांनी 20 वर्षामध्ये 40 कादंबऱ्या लिहिल्या, 10 पथनाट्य लिहिलं, 9 चित्रपट लिहिले आणि कित्येक असे आंदोलनामध्ये भाग घेऊन त्यांनी इतका असा जगात कोणताही साहित्यिक नाही की ज्यांनी फक्त 20 वर्षामध्ये 40 कादंबरी लिहिलं आणि विपुल साहित्य लिहिलं, म्हणून या माणसाला भारतरत्न पुरस्कार मिळाला ही आमची मागणी आहे। एवढंच या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देत। अण्णाभाऊ साठेंची आज जयंती पूर्ण महाराष्ट्रात सर्व यांनी उत्साहामध्ये साजरी होत आहे। स्त्री शिक्षण असेल, कादंबऱ्या असेल, एक शिक्षणामध्ये ज्यावेळेस स्त्रींना शिक्षणाचा अधिकार नव्हता तो शिक्षणाचा अधिकार अण्णाभाऊ साठेंच्या माध्यमातून प्रत्येक स्त्रीला मिळाला। आज स्त्री जी सक्षम झाली आहे, जी सुशिक्षित होऊन सशक्त झालेली आहे, त्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांचं सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे, योगदान आहे। आज महाराष्ट्रातला बहुजन समाज हा अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहाने साजरा करतो आणि अख्ख्या देशालाही अण्णाभाऊंचे पोवाडे असतील, अण्णाभाऊंचे शाहिरी असतील, अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या असतील, ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आम्हाला सर्वात जास्त प्रेरणा मिळतात। भारतीय जनता पार्टी नागपूर शहराचा अध्यक्ष या वतीने मी अण्णाभाऊ साठे यांना भारतीय जनता पक्षाकडनं विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या पावन स्मृतीस त्यांना नमस्कार करतो। आज अण्णाभाऊ साठे यांच्या 102व्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही दीक्षाभूमी चौकातील या ठिकाणी असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यासाठी आलेलो आहोत। वाटेगावच्या कुठल्या तरी एका गावकुसाबाहेर जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी
एका बंडीच्या मागे 350 किलोमीटर पायी चालत चालत धारावीच्या झोबडपट्टीतून आपल्या साहित्याचं साम्राज्य उभं केलं आणि अण्णा भाऊंनी नुसता भारत देशच नाही तर रशियापर्यंत आपली वैचारिक क्रांती घेऊन गेले. अशा कुठल्याही कोणत्याही शाळेत न शिकलेल्या अण्णा भाऊंना अभिवादन करण्यासाठी म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज सगळी मंडळी त्यांच्या विचारांच्या समक्ष त्यांच्या पुतळ्यांच्या समक्ष नतमस्तक होतो. आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांनी आजचा संपर्क घेत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं मातंग समाजाच्या उत्थानासाठी पार्टीच्या धर्तीवर आरटीजीची रचना केली त्यांचं देखील मी आजच्या या दिनाच्या निमित्तानं अभिनंदन करतो आणि खूप धन्यवाद देतो. जय भीम, जय अण्णाभाऊ. आज 104वी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि आज सगळे आम्ही इथे जयंतीनिमित्त माननीय अण्णासाहेब साठे आणि साहित्य रत्नकार अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करायला इथे आलेलो आहोत.